मुलांच्या स्वप्नपूर्तीसाठी पालकांनी पाठबळ द्यावं, मनीषा अव्हाळे. मराठा सेवा संघाच्या वतीने 200 गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव. प्रतिकूल परिस्थितीवर मात करून विद्यार्थ्यांनी मिळवलेलं हे यश खरंच कौतुकास पात्र आहे. मात्र विद्यार्थ्यांनी यावरती न थांबता मोठी स्वप्न बघावी आणि ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी जबाबदारी ही पालकांनी आपल्या खांद्यावर घेऊन त्या विद्यार्थ्यांना पाठबळ द्यावं अशी अपेक्षा सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा अव्हाळे यांनी व्यक्त केली. मराठा सेवा संघाच्या वतीने इयत्ता 10वी 12वी आणि इतर विविध परीक्षांमध्ये यश प्राप्त केलेल्या मराठा समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळ्यात सहाय्यक जिल्हाधिकारी मनीषा अव्हाळे बोलत होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून दयानंद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विजयकुमार उबाळे उपस्थित होते. यावेळी विचारपीठावरती मराठा सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत पाटील, शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील, उपाध्यक्ष डॉक्टर जी के देशमुख, जिल्हा समन्वयक दत्ता मुळे, जिल्हा उपाध्यक्ष सदाशिव पवार, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, शहराध्यक्ष प्रकाश ननवरे, जिल्हा परिषद शाखेचे अध्यक्ष अविनाश कोणसे, कोषाध्यक्ष आर पी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचं पूजन करून जिजाऊ वंदना झाली. त्यानंतर मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील यांनी गौरव सोहळा घेण्यामागील उद्देश आणि आपल्या प्रास्ताविक भाषणातून त्यांनी स्पष्ट केला. डॉक्टर उमेश मुगले यांनी वेगवेगळ्या शाखांमधील ऍडमिशन प्रोसेस विषयी मार्गदर्शन केले. यावेळी मार्गदर्शन करताना सहाय्यक जिल्हाधिकारी अव्हाळे म्हणाल्या, सध्या हा स्पर्धेचं युग आहे. कोणतंही यश मिळवायचं असेल तर खूप कष्ट आणि मेहनत करावी लागते. त्यामुळे मुलांनी मोठी स्वप्न बघावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अध्यक्ष भाषणात उबाळे म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून मिळवलेलं यश खरंच कौतुकास पात्र आहे. स्पर्धेच्या युगामध्ये आर्थिक बाजू भक्कम नाही, अशा शासनाच्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेऊन आपल्या मुलांचं भवितव्य घडवावं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर इयत्ता 10वी 12वी नीट आणि 12वी कला व कॉमर्स मध्ये विशेष प्राविण्य मिळवणाऱ्या 200 विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र भेटवस्तू देऊन मराठा सेवा संघाच्या वतीनं गौरव करण्यात आला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हनुमंत पवार, प्रवीण थोरात, सुजय वाघचौरे, डॉक्टर चव्हाण, दीपक शेळके, परशुराम पवार, राम माने, एम एन पवार, प्राध्यापक आर एस चव्हाण, प्राध्यापक रोमन, रमेश जाधव यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन संतोष माने यांनी केले तर आभार डॉक्टर उमेश मुगले यांनी मानले. आपण राबत असतो, आपण घातली आहे की
Thank you.